आता बघा, नेहमी मी म्हणतो की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र एकमेकांशी संबंधित आहे. जो चांगला वास्तुतज्ञ आहे तो चांगला ज्योतिषी पण पाहिजे, आणि हाच प्रश्न त्याच्याशी संबंधित यांचा आलाय. कर्त्या पुरुषाच्या पत्रिकेमध्ये जर घराचा योग नसेल तर घर होतच नाही. बरं, असं होत नाही. म्हणजे कर्त्या पुरुषाच्या पत्रिकेत हा योग असतोच तेव्हा ते घर होत. कधी कधी हल्ली कसं झालंय की स्त्रिया सुद्धा नोकरी करतात, मग कधी कधी हल्ली आपण दोन्ही पत्रिका, पूर्वी कसं की फक्त पुरुषाचं प्रिडिक्शन केलं जायचं, पण आता काळानुरूप बदललंय सगळं, त्यानुसार आता स्त्रियांच्याही पत्रिका पाहिल्या जातात. मग कधी कधी काय होतं की जर समजा त्या स्त्रिया आणि ते पुरुष दोघेही जर नोकरी करत असतील तर दोघांच्या पत्रिकेमधले योग पाहिले जातात. मग कधी कधी काय होतं की कर्त्या पुरुषाच्या पत्रिकेत योग नसतात, पण जी कर्तीये ती सुद्धा नोकरी करते, तिचा सुद्धा पैसा काढायला लागतो, तिच्या पत्रिकेत योग पॉवरफुल असतो. आणि तुला सांगतो अनुपमा, आश्चर्य वाटेल, कधी कधी लहान मुलांच्या पत्रिकेत पण योग असतात, त्यामुळे आई बापांना मिळत. म्हणून एखादं म्हणतो ना की मला मुलगी झाली आणि माझं खूप बलं झालं, त्यामागचं कारण ते खूप छान प्रश्न आहे त्यांचा आणि अगदी बरोबर आहे. आणि योगाशिवाय घरच होत नाही. प्रत्येक मी याची कितीतरी उदाहरणं बघितली आहेत की किती प्रयत्न केला तरी घर होत नाही, आणि अशी किती उदाहरणं पाहिली की बघता बघता गेलं आणि घर झालं. हा, फक्त एवढंच की ते घर वास्तुशास्त्राप्रमाणे असतं. पण जर खूप प्रयत्न केले, योग नसेल आणि खूप प्रयत्न केले तरी ते घर होत असत. खूप प्रयत्न केले तर ते घर, जर त्याच्यामध्ये ते त्रुटीयुक्त घर होण्याची शक्यता असते, ते फक्त पाहून घ्यावं. पण असं होत नाही, जर योग असेल तरच घर होतो, हा आजपर्यंत ठोकता आहे. अगदी खरं तर वास्तुशास्त्र आता तुम्ही सांगताय पुराणापासून आलेलं आहे, आणि आता तर ते आपल्याकडे इतकं पसरत चाललेलं आहे, खूप मोठा विषय आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पण